सोलापूर शहर भाजपच्या वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध राजकीय पक्षांनी त्यांना आदरांजली वाहिली. सोलापूर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार घालून महामानवाला अभिवादन करण्यात आलं. या प्रसंगी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, खासदार डॉ जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, आमदार विजय कुमार देशमुख, माजी महापौर श्री कांचना यन्नम, भाजपचे शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, महिला अध्यक्षा इंदिरा कुडक्याल आदींनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी माजी मंत्री दिलीप कांबळे, शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, खासदार डॉ जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, इंदिरा कुडक्याल यांनी सर्वांना आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. आम्ही मागच्या वर्षी असं ठरवलं की एक बौद्धिक चळवळ या निमित्ताने या शहरामध्ये उभी राहिली पाहिजे आणि आपल्या सध्या डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे हे ज्या ला अनुसरून त्यांना अभिप्रेत होतं त्याला अनुसरून सगळ्यांना बौद्धिकदृष्ट्या एखादं चरित्र व्यक्तिचरित्र समजलं पाहिजे. अनेकदा काय होतं आपण सण साजरे करतो परंतु त्यामागचा महिमा आपल्याला लक्षात येत नाही, त्या व्यक्तिचरित्र्याचं चरित्र आपण तपासून घेत नाही, अभ्यासत नाही आणि त्यामुळे तो अभ्यास सहजगत्या सोप्या भाषेत व्हावा म्हणून विविध व्याख्यात्यांना एक चांगल्या पद्धतीची मांडणी अशी एक व्याख्यानमालाची परंपरा भारतीय जनता पार्टीने सोलापूर शहरामध्ये मागील वर्षीपासून केलेली आहे. संपूर्ण भारतात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासून कलकत्तापर्यंत संपूर्ण भारता देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती उत्सव साजरा होत आहे. संविधान शिल्पकार म्हणून बाबासाहेबांनी संबोधलं आहे, संविधान आम्हाला दिलं, त्यामुळेच भारत देशामध्ये एक नियमावली झाली, त्यामुळे आम्ही सुखी आणि समृद्धी आहोत. मी आज 133 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. या निमित्ताने सर्वांना मी शुभेच्छा देतो. स्वातंत्र्य मिळून पौनशे वर्षाचा कालावधी लोटला असतानाही सरकारी तिजोरीच्या भोवताली रेंगाळत राहून जगणारा असा एक भारतातला विशिष्ट समाज आहे. ऊसतोडीपासून विटा थापण्यापर्यंत कष्ट करून जगणारा असा जो वर्ग आहे त्या वर्गावर मानवी मूल्यांची जपणूक करीत बुद्धी वैभवाच्या तेजानं तळपत हा तळपणारा सूर्य अवघ्या दलित समाजाच्या उद्धारासाठीच नव्हे तर देशाच्या उद्धारासाठी कष्ट घेतले, राष्ट्राच्या तिरंग्यावर अशोक चक्राचं दान देऊन वैभवशाली महाराष्ट्र, वैभवशाली देश घडवला. ऐतिहासिक अशा या सोलापूर शहरामध्ये महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही सर्वजण अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत आणि खऱ्या अर्थाने या देशातल्या सर्वात शेवटच्या माणसाचा विचार करून राष्ट्र उभारणीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे योगदान दिलेलं आहे ते जगाच्या इतिहासात हे असं पहिलं एकमेव उदाहरण आहे की सर्व विषयामध्ये मग आर्थिक असेल, सामाजिक असेल किंवा अन्य विभागात सुद्धा बाबासाहेबांचं जे योगदान या देशाच्या उभारणीमध्ये आहे ते अतुलनीय आहे. आज या ठिकाणी आपलं संविधानाचे शिल्पकार आदरणीय आंबेडकर साहेबांसाठी 132 जयंतीनिमित्त सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा. आज या ठिकाणी आपल्याला सर्वांना अभिमानाने सांगण्याची वेळ आली की हे सगळी जे काय आपलं अधिकार कर्तव्य जे काय आज बाबासाहेबांमुळे आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे अशा या घटनेचे शिल्पकार यांना आपल्या सोलापूर शहर महिला मोर्चाच्या वतीने या ठिकाणी अभिवादन करत आहे.